प्रकरणांमध्ये आमदार रवींद्र दंगेकर यांनी संजीव ठाकूर यांच्या अटकेची मागणी केली होती तसा आणि त्या जर अटक नाही झाली तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आज पुण्यातल्या कमिशनर ऑफिसच्या बाहेर आमदार आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल 3 लोकांना अटक केली. पोलिसांचे आभार मानतो मी, पण मला आता असं वाटतं की याच्यामध्ये संजीव ठाकूरला अटक होईल असं चित्र दिसतंय. आणि हा पुणेकरांचा प्रश्न हा काही रवी दंगेकर एकट्याचा नाही, एक लोकप्रतिनिधीने एक पुणेकर म्हणून सातत्यानं अंमली पदार्थ आज पुणे शहर एवढं ग्लोबल होत असताना ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रकारचे अनेक ललित पाटील ह्याच्यामध्ये गुन्हेगार क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आणि आज कॉलेज असेल, शाळा असेल, आमच्या झोपडपट्ट्या असेल, आमची तरुणाई अंमली पदार्थामध्ये त्यामध्ये जात असताना आम्ही उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. पोलिसांना ह्याच्यामध्ये विनंती आहे की ललित पाटील हा एकटाच नाही, अनेक ललित पाटील पुणे शहरामध्ये कार्यरत आहे. हा नुसतं ललित पाटील अटक करून विषय संपणार नाही, संजीव ठाकूरांना अटक करून हा विषय संपणार नाही. सातत्यानं चालणारे पब असतील, सातत्याने चालणारे हुक्का पार्लर असतील ह्याची कडक तपासणी करावी. जिथं जिथं झोपडपट्ट्यांमध्ये गर्द विकले जातात, अंमली पदार्थ विकले जातात, ह्याच्यावर कडक नजर ठेवली पाहिजे. आम्ही पुणेकर म्हणून ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, सर्व कार्यकर्त्यांनी घातलं पाहिजे. आमचे सर्व या ठिकाणी रिपब्लिकनचे कार्यकर्ते आले, त्यांनी पाठिंबा दिला. आणि सगळेच काँग्रेस पक्ष, आमचे सगळे मित्र परिवार आणि हे पुणेकर म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. आणि सातत्यानं ह्याच्यामुळे पुढे आम्ही पोलिसांशी संपर्क साधू. जिथं जिथं या पद्धतीने अंमली पदार्थ विकली जातात त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही आमच्या लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेत ते अधिकार वापरून आम्ही राजकारण. आज तुम्ही उपोषण करताय, आता जोपर्यंत संजीव ठाकूर यांना अटक होत नाही तोपर्यंतचं तुमचं काय असणार आहे पाऊल? सातत्यानं मला असं आता वाटतंय की काल 3 लोकांना पोलिसांनी त्यामध्ये अटक केली, त्यांचे मनापासून आभार मानतो. आता ह्याच्यामध्ये मला असं दिसतंय की या तपासामध्ये ठाकूरांपर्यंत हा तपास पोहोचेल आणि ठाकूरांना अटक करणं अशी मला आशा वाटते. नाही तर लोकशाहीच्या आपल्या माध्यमातून रस्त्यावर आपण सातत्याने येणार आहोत. पोलीस कमिशनरच्या बाहेर या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत. ससूनचे डीन संजीव ठाकूर यांच्या अटकेची मागणी आता त्यांनी लावून धरलेली आहे. जोपर्यंत संजीव ठाकूर यांना अटक होणार नाही तोपर्यंत असं अशाच पद्धतीचं उपोषण आंदोलन हे चालू राहणार असा इशारा आता आमदार रवींद्र दंगेकर यांनी दिला. सोनाली भालेसिंग, पोलीस नामा न्यूज, पुणे.